कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री। हातानंतर माझी रील बनाव हा, असे मेहंदी काढते असे माझ्यावर। नंतर नंतर मग आपण ना मेहंदीने रंगलेल्या हाताने ना तिकडे वावोशीला जाऊया हा, म्हणजे सगळ्यांनाच कळेल काय चाललंय। मी आधीच सांगितलं होतं की नाही, नेत्रा सोडून कोणी हातावर मेहंदी काढणार नाही आणि हेच फायनल आहे, प्लीज। सॉरी पण नेत्रा तू अशी का चुपचुप आहे एकदम? चुपचुप नाही, ती नर्वस झाली असेल, लग्न तोंडावर आलंय ना म्हणून। काय ग नेत्रा, तुला माहिती आहे ना मेहंदी जेवढी जास्त रंगणार नवराचा प्रेम तेवढा जास्त असणार, हो ना? नेत्रा तुला असतेस? नेत्रा रंगणार हा, मेहंदी रंगणार। पण मेहंदी नाही रंगली तर मात्र कठीण आहे। सासूमा रंगणारच ना, असं काय बोलते? हो रंगणारच। हा तन्मय तन्मय ऐक ना, टॅटू नाही आहे, मेहंदी आहे मेहंदी। अरे ब्रो आय नो, बट मेहंदी इज लाईक मदर ऑफ टॅटू। येस बोलवलं मला। आय आहेस कुठे? ते आजी काय म्हणते, उत्सव मूर्ती आहेस तू। अरे आणि तू काय कुठे फिरतोयस? अरे मी जस्ट बाबांशी बोलत होतो। अरे ये ना, बस 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 ये बस। मेहंदी बघू नका हा। अरे मी तुमचं नाम लखवानीच आहे ना, लग्नानंतर पहिल्या रात्री तुम्हाला ते शोधायचं आहे, नका बघू। फाल्गुनी मी काय म्हणतो, फार अवघड नको लिहूस हा, नंतर कळायचं पूर्ण रात्र नाव शोधण्यातच गेली। तेजस मी छान लिखते अद्वैतच्या हातावर काढा ना। नाही नाही मेहंदी मी नाही काढणार आधी। अरे काढावी लागते, शास्त्र असत ते। तुम्ही काही म्हणा, मी मेहंदी काढणार नाही। नाही रे मी मेहंदी नाही काढणार। का त्रास देताय त्याला मला कळत नाही। किती वेळा सांगितलंय तुम्हाला, त्याला जर एखादी गोष्ट सांगायची असेल तर सरळ नेत्राला सांगा, ती सांगेल। सांगा साहेबांना। मी चालू अरे थांब, होणाऱ्या बायकोला डोळे भरून बघून तरी घे, लग्नानंतर नसणार आहे ती आपल्यात। का नेत्रा का नसेल आपल्यात? अगं म्हणजे लग्नानंतर वेगळी नेत्रा असेल ना। Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।